जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हटलं जातं. याच परभणीतील गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिनं साऱ्यांची मान अभिमानानं उंजावी अशी कामगिरी केली आहे. पाहूया. ही आहे एव्हरेस्टवीर मनीषा किशनराव वाघमारे. सोमवारी सकाळी एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा हिनंच डौलानं फडकावलाय. परभणीतल्या महात्मा फुले कॉलनीत बालपण घालवल्यानंतर मनीषा उच्च शिक्षण घेऊन औरंगाबादच्या इंदिरा पाठक महिला महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करते. नोकरी करत असताना गिर्यारोहण क्षेत्रात करिअर करण्याचं ध्येय तिनं डोळ्यासमोर ठेवलं होतं. सोमवारी सकाळी जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या माथ्यावर पाय रोवून जिद्दीनं यशाला तिनं गवसणी घातली आहे. एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी मनीषा ही मराठवाड्यातली पहिलीच गिर्यारोहक ठरली आहे. या उत्तुंग कामगिरीनंतर तिच्या कुटुंबियांमध्ये आणि परभणीत आनंदोत्सव साजरा होतोय. ग्रॅज्युएशन करायला शिक्षणासाठी गेली. त्या ठिकाणी खूप काही होईल बा. त्याच्यानंतर पण मग रस्ते खेळ खेळली. त्याच्यानंतर मग ते आवड मानले गेले. आणि आरमान गेल्यानंतर मग ते आरमान शिकत असताना तर ते मोठं हे जे आहे ना स्टेडियम, तर त्याच्यावरती मग सगळ्यांनी जिम्पिंग करायची. त्याच्यानंतर मग ते अजून ते वेरूळ जे आहे ना तर ते वर चढून आली आणि ते रोज प्रॅक्टिसात जावं लागली. तसं तर आम्ही 18 तारखेपासूनच होतात काळजीमध्ये. कारण 18 तारखेला फोन आला होता आणि नंतर म्हणली ती जाणार आहे मी वरती. ज्यावेळेस त्यांच्या सरांचा फोन आला तेव्हापासून मग बरं वाटत. जगातील 7 खंडातील 7 सर्वोच्च शिखरांवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याची तयारी मनीषा करत होती. याआधी सुद्धा तिने एव्हरेस्टवर चढाईचा प्रयत्न केला, मात्र हिमवर्षाव आणि वाऱ्यामुळे तिला एक पाऊल मागे घ्यावं लागलं. एव्हरेस्ट 170 मीटर अंतरावर असतानाच तिला ही मोहीम अर्ध्यावरच सोडावी लागली होती. MGM महाविद्यालयाचे जे संस्था चालक आहे कदम सर, ते कदम सर आर्थिक मदत करतात, त्यांच्या मार्गदर्शक त्यांना आर्थिक मदत करतात. पण 27 लाखाचं जे टार्गेट आहे ते 27 लाखाचं टार्गेट माझ्याकडून काही पूर्ण होऊ शकत नाही. ते जर आर्थिक अडचण भविष्यामध्ये खरंच पार पडले तर ते 7 हिल समिट जे तिचं आहे ते डेफिनेट पार करू शकते. आणि जे टार्गेट होते तिथं 7 समिट म्हणजे पूर्ण वर्ल्ड मधले जे 7 समिट आहे ते तिचं कम्प्लीट करायचं तिचं टार्गेट आहे. आणि आता एव्हरेस्ट आहे तिचं 4th नंबरचं तिनं कम्प्लीट केलं. यामध्ये तिला खूप अडचणी आल्या तरी पण तिनं तिचा संकल्प मागू नये ते पूर्ण केलं. तिला त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. मनीषा वाघमारे ही औरंगाबादच्या इंदिराबाई पाठक महाविद्यालयात क्रीडा विभागात प्रमुख पदावर कार्यरत आहे. एव्हरेस्ट शिखर मोहीम फत्ते करणारी ती पहिलीच क्रीडा विभाग प्रमुख ठरली आहे. या कामगिरीमुळे सर्व स्तरातून मनीषावर कौतुकांचा वर्षाव होतोय. गजानन देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.